स्वागत। तर आपण गव्हाच्या कुरडया नेहमीच बनवतो, तर आज आपण तांदळाच्या कुरडया कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। एकदम सोपी रेसिपी आहे, गव्हाच्या कुरडयापेक्षा तांदळाच्या कुरडया बनवायला त्या मानाने सोपं आहे आणि त्या गव्हाच्या कुरडयासारख्याच अगदी खुसखुशीत पण बनतात आणि चवीला देखील थोड्याफार फरकाने गव्हाच्या कुरडयासारख्याच लागतात। चला तर मग लगेच आपण रेसिपी। तर इथे मी अर्धा किलो तांदूळ भिजत घातला होता। तर आपल्याला तांदूळ हा 4 दिवस भिजवायचा आहे आणि रोज यामधलं पाणी आपल्याला बदलायचं आहे, म्हणजे त्याचा जास्त वास येत नाही। तर आता यामधलं आपण पाणी काढूयात आणि अगोदर आपण हा तांदूळ स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। आज तांदूळ भिजवून माझे 4 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आज 5वा दिवस आहे, तर आज आपण याचा चीक घेणार आहोत। तर बघा, मी तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे, यामधलं सगळं पाणी आपण आधी काढून टाकूयात आणि हा तांदूळ आता आपल्याला मिक्सरमध्ये घेऊन अगदी फाईन असा वाटून घ्यायचं आहे, अगदी छान पेस्ट याची करून घ्यायची आहे। तर तांदळामध्ये वाटताना अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे, गरज लागेल असं पाणी घालून हे आपल्याला अगदी फाईन असं वाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे एकदम बारीक अशी पेस्ट याची मी तयार करून घेतलेली आहे। आता ही पेस्ट आपण गाळून घेणार आहोत। तर मी इथे जी सुजीची चाळण असते पिठाची, तर त्याने हा चीक गाळणार आहे। तुम्ही हवं तर कापडाने देखील वस्त्रगाळ करून घेऊ शकता, तर गरज लागली तर यामध्ये जास्त पाण्याचा देखील वापर आपण करू शकतो, कारण जास्तीचं पाणी याच्यावर राहणार आहे। तर सगळा चीक इथे मी गाळून घेतलेला आहे, व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून 1-4 तास याला आपण असंच ठेवून द्यायचं आहे, किंवा रात्रभर ठेवलं तरीही चालतं। मी साधारण याला 3-4 तास ठेवलं होतं। तुम्ही बघू शकता या चिकावरती जास्तीचं पाणी सगळं वरती आलेलं आहे, तर हे पाणी आपल्याला अगदी अलगद असं सगळं बाजूला काढायचं आहे। तर अगदी सावकाशपणे सगळं पाणी यामधलं आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर खाली जो शिल्लक राहतो तो आपला चीक तयार झालेला आहे। आता याची आपण कुरडया बनवूयात। तर आधी याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अगदी छान घट्टसर असा हा चीक आपला इथे तयार झालेला आहे। तर आता हा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे, जेवढा चीक असतो तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे, त्यामुळे हा चीक मोजणं अगदी गरजेचं आहे। तर बघू शकता या भांड्याने थोडं भरायला 1 सेंटीमीटर एवढं कमी आहे, तर एवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे। तर तो चीक मी दुसऱ्या पातेल्यात काढला आणि त्याच भांड्याने मी तेवढंच पाणी घेतलेलं आहे। आता एका जाड बुडाच्या कढईमध्ये हे पाणी घ्यायचं आहे, शक्यतो जाड बुडाचंच भांडं आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे चीक आपला खाली लागणार नाही। मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया। पाणी उकळल्यानंतर यामधलं मी अगदी अर्धी वाटी पाणी काढून ठेवलेलं आहे, गरज लागली तर त्याचा आपण नंतर वापर करणार आहोत। तर पाण्याला उकळी आल्यानंतर हळूहळू आपल्याला हे मिश्रण या पाण्यामध्ये ओतत राहायचं आहे आणि एका हाताने हे आपल्याला ढवळत राहायचं आहे, हे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत। तर बघू शकता एकदा चीक यामध्ये घातल्यानंतर पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला सतत याला हलवत राहायचं आहे, बघू शकता अशा पद्धतीने, म्हणजे यामध्ये बिलकुल गुठळ्या होत नाहीत। तर 5-6 मिनिटातच तुम्ही बघू शकता इथे हळूहळू हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे, पण अजूनही पूर्ण घट्ट झालेलं नाही आहे। तर इथे आपल्याला अजिबात थांबायचं नाही आहे, सतत याला आपल्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे यामध्ये बिलकुल गुठळ्या होत नाहीत। आत्ता गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे, मोठी फ्लेम ठेवूनच हे आपल्याला हलवत राहायचं आहे। तर आता तुम्ही बघू शकता इथे चीक आपला अगदी प्लेन असा तयार झालेला आहे, यामध्ये अजिबात एकही गुठळी नाही आहे आणि अगदी छान असा घट्ट पण झालेला आहे। एकदा का मिश्रण घट्ट झालं आणि त्यामधल्या सगळ्या गुठळ्या मोडल्या गेल्या की यावरती आपण झाकण ठेवून हे शिजवून घेऊयात। तर 7-8 मिनिटांसाठी याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तर बघा 7-8 मिनिटे झालेली आहेत। आता हे पूर्ण तळापासून आपल्याला पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं आहे। तर बघू शकता मिश्रण आपलं शिजत आलेलं आहे, पण अजून याला आपण 7-8 मिनिटे अजून शिजवून घेणार आहोत। तर यावरती झाकण ठेवून पुन्हा आपण 7-8 मिनिटांसाठी हे वाफून घेऊयात। मिश्रण जर व्यवस्थित नाही शिजलं तर कुरड्या वाळल्यानंतर त्याचे तुकडे पडू शकतात, त्यामुळे थोडा जास्त वेळ गेला तरी चालेल, पण ते आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। पण बघू शकता इथे आपला कढईचा पापुद्रा देखील निघायला लागलेला आहे। तर हे मिश्रण शिजलं हे ओळखण्याच्या 2-3 पद्धती आहेत। तर त्यामध्ये आपल्याला थोडं थंड पाणी घ्यायचं आहे आणि थंड पाण्यामध्ये हात बुडवून आपल्याला या पिठाला लावायचं आहे अशा प्रकारे। तर बघा पीठ आपल्या हाताला अजिबात चिकटत नाही आहे, म्हणजे हे पीठ आपलं शिजलेलं आहे। दुसरी पद्धत म्हणजे यातला छोटासा गोळा काढायचा आहे आणि पाण्यामध्ये टाकायचा आहे। बघू शकता पाण्यामध्ये तो अजिबात विरघळत नाही आहे किंवा सुटत पण नाही आहे, म्हणजे हे मिश्रण आपलं शिजलेलं आहे। तर मिश्रण गरम असतानाच आपल्याला लगेच याच्या कुरडया घालून घ्यायच्या आहेत। तर मी इथे सोऱ्या घेतलेला आहे,
आणि यामध्ये हे पीठ अशा प्रकारे आपण भरून घेऊयात आणि याच्या कुरडया घालूयात। तर बघू शकता पीठ आपलं अगदी छान पांढरे शुभ्र असं झालेलं आहे आणि अशा पद्धतीने ह्या कुरडया आपल्याला घालून घ्यायच्या आहेत। तर जास्त जाडही नाही करायच्या आणि अगदीच पातळही नाही करायच्या। मी इथे दोन वेड्याच्या कुरडया बनवणार आहे। तर बघू शकता अगदी मस्त छान तारे येते याला, अजिबात तुटत देखील नाही आहे। तर अशा प्रकारे इथे मी सगळ्या कुरडया घालून घेतलेल्या आहेत। आता या आपल्याला उन्हामध्ये ठेवून 2 ते 3 दिवसासाठी वाळवून घ्यायच्या आहेत। तर वाळल्यानंतर या कुरडया अशा प्रकारे दिसतात, तुम्ही बघू शकता अगदी मस्त पांढऱ्या शुभ्र अशा झालेल्या आहेत आणि वर्षभर साठवण्यासाठी आता ह्या तयार आहेत। याला आपण हवाबंद डब्यामध्ये भरून वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो। आता मी तुम्हाला ही कुरडई तळून दाखवते। तर बघू शकता तेलामध्ये टाकल्याबरोबर अगदी दुप्पट अशी फुललेली आपली कुरडई। अलीकडे बरेच जण तांदळाच्या पिठाच्या कुरडया देखील करतात, पण त्या कुरडईमध्ये आणि हा तांदूळ भिजवून केलेल्या कुरडईमध्ये बराच फरक राहतो, कारण हा भिजवून केल्यानंतर तांदूळ आंबला जातो, त्यामुळे त्याची टेस्ट देखील अगदी मस्त येते, अगदी गव्हाच्या कुरडयासारखी त्याची टेस्ट येते। तर तुम्ही देखील या तांदळाच्या कुरडयांची रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान